सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उशेंडे यांना अपात्र घोषित करा. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विनय बांबोळे यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्याकडे केली तक्रार. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव उशेंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असून चौकशी करून त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे अशी मागणी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेवराव उशेंडे साहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे शपथपत्र दाखल केलेले आहे. निवडणुकीसंदर्भामध्ये त्यांनी त्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली असा आमचा आरोप आहे आणि त्या संदर्भातले आमचे संपूर्ण पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. याबाबतची तक्रार मी काल दिनांक 6 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही दाखल केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आम्ही दाखल केली. आमचा आरोप असा आहे की उशेंडे साहेब हे 2014 सुद्धा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार होते. त्यांनी त्यावेळेस एक शपथपत्र दाखल केलं आणि त्या शपथपत्रामध्ये गडचिरोलीचा त्यांनी 1.5 कोटीचा बंगला लपवला होता. त्यामध्ये केवळ त्यांनी एक प्लॉट असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि त्या प्लॉटची किंमत 24,54,000 रुपये असल्याचं त्यांनी त्या शपथपत्रामध्ये दिले. आता तेच सांगतात 2019 निवडणुकामध्ये त्यांनी जे शपथपत्र दिलं त्यामध्ये ते म्हणतात की तो प्लॉट, त्या प्लॉटवर आम्ही बांधकाम 20 लाखाचं केलेलं आहे आणि त्या प्लॉटची किंमत त्यांनी घटवून सांगितलेली आहे 6,15,000 रुपये. ही खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिली. दुसरा आरोप आमचा असा आहे की जे त्यांनी शपथपत्रामध्ये 2014 जे माहिती दिली त्या माहितीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मुंबईला वर्सोवा येथे त्यांचंही एक सदनिका आहे आणि 2019 शपथपत्रामध्ये ही माहिती त्यांनी परस्पर लपवलेली आहे आणि ही लपवल्यामुळे ही जनतेची आणि निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे या उमेदवारांना अपात्र घोषित करावं, यांची उमेदवारी रद्द करावी अशी आम्ही काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दिली. आणि आता आमचे लक्ष लागून आहे की जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली हे काय निर्णय घेतील. महाराष्ट्र 24 आवाजसाठी दीपक जाधव, गडचिरोली. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.